हेलो नमस्कार लहान लहान बाळांनो लहान लहान मित्रांनो लहान लहान छोट्या मोठ्या गोट्या हं ताईंनो ठीक आहे तर बघूया वर्ग आठवी आपण चालू केलेले आहे बेटा मॅथमॅटिक्सचं लेक्चर चालू आहे आपलं ठीक आहे आठवी मॅथमॅटिक्समध्ये आपण आज बघणार बेटा प्रॅक्टिस सेट नंबर टू काय बघणार बेटा प्रॅक्टिस सेट नंबर टू चॅप्टर कोणता चालू आहे बेटा रॅशनल अँड इरॅशनल नंबर लेक्चर नंबर किती आहे बेटा तिसरं लेक्चर आहे प्रॅक्टिस सेट आणि कितवीचा वर्ग चालू आहे बेटा क्लास आठवी महाराष्ट्र स्टेट बोर्ड कोणतं मीडियम बेटा मीडियम आहे सेमी आणि इंग्लिश मीडियम काय बेटा सेमी अँड इंग्लिश मीडियम तर बेटा आज प्रॅक्टिस सेट टू बघणार आहे आणि प्रॅक्टिस सेट टू काय सांगतोय कंपॅरिझन करा म्हणताय रॅशनल नंबर मध्ये काय करा बेटा कंपॅरिझन करा म्हणताय रॅशनल नंबर मध्ये काय बेटा कंपॅरिझन ठीक आहे इथं मी ब्ल्यू पेन दिली होतं बेटा ठीक आहे म्हणजे तुम्हाला चांगलं ठळक दिसणार कंपॅरिझन बिटवीन रॅशनल नंबर काय बेटा कंपॅरिझन बिटवीन रॅशनल नंबर मी मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला रॅशनल नंबर काय असतात हे सांगितलं राईट जे नंबर लाईनवर असतात पी बाय क्यूच्या फॉर्ममध्ये असतात एम बाय एनच्या फॉर्ममध्ये असतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह परंतु त्यांचा डिनॉमिनेटर काय नाही पाहिजे बेटा झिरो नाही पाहिजे अशा सगळ्या नंबरांना काय म्हणतो बेटा आपण काय म्हणतो रॅशनल नंबर मग रॅशनलमध्ये आता काय करणार कंपॅरिझन करणार आहे मग पहिला जर नंबर जर दिला दोन आणि एक मध्ये कोण मोठा आहे बेटा कोण मोठा आहे बेटा कोणी सांगेल दोन मोठे आहे राईट मग असं चिन्ह युज करायचं चार आणि दहा जर युज करतोय तर काय युज करणार बेटा हे मोठे आहे ठीक आहे मग ह्या संख्या जर दिल्यात पंधरा आणि आठ कोण मोठे आहे बेटा पंधरा मोठे त्याच्यानंतर दोनशे पंचवीस चारशे पन्नास कोण मोठे बेटा चारशे पन्नास राईट असे सिम्बॉल युज करत असतो आपण राईट हा तर मग आता आपण काय बघणार बेटा हे कळालं आता जे बघणार आहे कंपॅरिझन रॅशनल नंबर मध्ये हे पण रॅशनल नंबर आहे कारण की यांच्या खाली कोण असतं बेटा एक एक असतो मग आता मी प्रश्न जो देणार तो बघा हा इथून मी इथून रब करतोय हा पाठ ठीक आहे मग रॅशनल नंबर मध्ये ज्यावेळेस कंपॅरिझन करायचं पी बाय क्यूचे जे नंबर असतात आणि एम बाय एनचे जे नंबर असतात हे दोन्ही काय बेटा रॅशनल नंबर आहे याच्यात कोणता मोठा आहे कोणता लहान आहे हे आपल्याला ठरवायचं आहे ठीक आहे किंवा कोणी इक्वल टू आहेत तीन गोष्टी शिकायच्या आहेत बडा येतं एक आहे मोर दॅन कोणता नंबर मोठा आहे दुसरा लेस दॅन म्हणजे लहान जो राहणार तो आणि इक्वल टू म्हणजे काय दोन्ही नंबर कसे राहणार बेटा सारखे राहणार इक्वल टू मोर दॅन लेस दॅन ऑर इक्वल टू ठीक आहे मग अशा सगळ्या गोष्टी ज्या बघायच्या आपल्याला मोठा नंबर कोणता छोटा नंबर कोणता आणि इक्वल नंबर कोणता आहे त्याच्यासाठी काही आपण प्रॉपर्टी बघू काही रूल्स बघू बेटा राईट तर बघा जर ए बाय बी ही एक संख्या असेल आणि सी बाय डी ही एक संख्या असेल आणि ते दोन्ही कोणते आहे बेटा रॅशनल नंबर आता या दोन्ही नंबरमध्ये कोण मोठा आणि कोण लहान हे जर ठरवायचं आहे तर काय करायचं बेटा सरळ सरळ या एचा आणि डीचा गुणाकार करायचा म्हणजे ए डी राईट आणि बी आणि सीचा गुणाकार करायचा म्हणजे काय बी इंटू सी मग ज्यांचा गुणाकार जास्त आला त्याचं उत्तर काय राहणार ए इंटू डी मोठा राहणार आणि बी इंटू सी काय राहणार बेटा लहान राहणार मग हे कसं चेक करू बघा जर मी वन बाय टू आणि वन बाय फोर जर हे दोन नंबर बघितले आता याच्यात कोण मोठा आणि कोण लहान आहे हे जर तुम्हाला ठरवायचं आहे तर काय करणार बेटा वन इंटू फोर वन इंटू काय करणार बेटा फोर त्याच्यानंतर टू इंटू वन टू इंटू काय वन मग मला तुम्ही सांगा कोण मोठे आहे बेटा वन फोर जा फोर टू वन जा टू कोण मोठे बेटा कोणती संख्या मोठी आहे फोर मोठे का टू मोठे बेटा कोणती मोठे फोर म्हणून काय राहणार इकडं सिम्बॉल कोणता युज करणार मोर दॅनचं सिम्बॉल या सिम्बॉलला काय म्हणणार बेटा मोर दॅन काय म्हणणार मोर दॅन ठीक आहे लहान लहान छोटी छोटी बाळ आहे तुम्ही तुम्हाला माहीत पाहिजे ह्या संख्या कोणत्या आहे राईट हा अजून एक मेथड बेटा ही झाली मेथड नंबर एक राईट मेथड नंबर कोणती झाली बेटा एक अजून दुसरी मेथड बघायची ती सांगून देतो राईट हा काय करायचं यांचा बेस सारखा करायचा पाया सारखा करायचा म्हणजे डिनॉमिनेटर सारखं करायचं म्हणजे यांचा छेद सारखा करायचा आहे तर काय करणार बेटा वन बाय टू आणि
तुमची संख्या काय बेटा 1/4, मग ही 1/2 हे 4 झाले पाहिजे, तर याला कितीने गुणलं म्हणजे 4 होईल बेटा, हे 2 ने गुणायचं, याला कितीने गुणायचं 2 2, आणि ही संख्या काय झाली बेटा 1/4, 2 एक 2, 2 दुनी 4, 1/4। आता तुम्ही सांगा बेटा यांचा पाया कसा झालेला आहे बेटा, सारखा झालेला आहे, बेस काय झालेला आहे यांचं, सारखं झालेलं आहे, आणि इथं 2 आणि 1 1, मग कोणती संख्या डिनॉमिनेटर सारखं जर असेल तर जी संख्या मोठी असती तीच मोठी असणार, मग कोणती संख्या मोठी राहणार बेटा, इकडची का तिकडची, इकडची, राईट। हा म्हणून मी काय म्हणणार, ही 1/2 ही संख्या काय बेटा मोठी आहे, म्हणून तुम्ही असं लिहू शकता जी संख्या मोठी आहे तर 1/2 इज ग्रेटर दॅन कम्पेअर टू 1/4, असंही तुम्ही लिहू शकतात। अजून काय बेटा, तिसरा प्रकार सुद्धा आहे याच्यात, मेथड नंबर 2 शिकवलीच मी तुम्हाला, राईट, ओके। मेथड नंबर कोणती होती बेटा, ही 2। अजून एक मेथड सांगतो बेटा, मेथड नंबर काय बेटा 3। मग मेथड नंबर तिसरी काय सांगते बेटा, मग इकडे ही संख्या मोठ्या आहेत बेटा, राईट। मेथड तिसरी आहे 1/2 आणि 1/4 मध्ये कोण मोठे आहे, तर काय करणार बेटा, याला 4 ने गुणून घ्यायचं आणि याला किती ने गुणायचं, 2 ने गुणायचं, डिनॉमिनेटरला आणि न्युमरेटर, 1/2 × 4 × 4, राईट। हा आता इथं किती बेटा 1/4 आहे ना, याला किती ने गुणणार बेटा, 2 ने, हे याने क्रॉस करायचं, याने याला क्रॉस करायचं, पण वरती पण आणि खाली पण, राईट। मग आता 4 आहे का किती झाले बेटा, 4, 4 × 2 किती झाले बेटा 8, इथं पण किती बेटा 2 × 1 = 2 आणि 4 × 2 काय 8, कोणती संख्या मोठी रे बेटा, 4/8 मोठी का 2/8, ज्याचा न्युमरेटर मोठा आणि ज्यांचा डिनॉमिनेटर जर सारखा असला तर जो मोठा तोच मोठा, कोण मोठा राहील, इकडची संख्या का इकडची संख्या, इकडची संख्या। मग किती मेथड सांगितल्या बाळांनो मी तुम्हाला, 3, तिन्हीपैकी तुम्ही कोणती करू शकता, कोणती क्रॉस करू शकता, किंवा डिनॉमिनेटर सारखा करू शकतात, किंवा पहिल्या नंबरचा डिनॉमिनेटर दुसऱ्याला मल्टिपल करायचा आणि दुसऱ्याचा डिनॉमिनेटर पहिल्याला मल्टिपल करायचा, जी संख्या मोठी राहील आणि ज्यांचा पाया सारखा राहील, डिनॉमिनेटर सारखा राहील, ती संख्या तुम्ही काय करू शकतात, मोठी करू शकता, राईट। मग हे तुम्हाला कळालं असेल बाळांनो, ओके, हे रब करतोय मी, आता परत तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी सांगतो बघा। आता हा जो रूल आहे, या एका रूलवर आपण 5 प्रश्न बघू, किती बघा, त्याच्या अगोदर तुम्हाला मी या संख्या सांगून देतो, 2/3 मोठे का 4/3 मोठे, कोणती संख्या मोठी बेटा, ज्यांचा पाया सारखा आहे, ज्यांचा पाया डिनॉमिनेटर सारखा आहे परंतु न्युमरेटर ज्याचं मोठा तीच मोठी, मग कोणती मोठी संख्या बेटा, डायरेक्ट सांगू शकता ही मोठी। त्याच्यानंतर 5/9, 8/9, कोणतं मोठं बेटा, इकडची संख्या मोठी, राईट। त्याच्यानंतर 7/14 आर 5/14, कोणती संख्या मोठी बेटा, इकडची मोठी, राईट। हा 5/6, 9/6, कोणती संख्या मोठी बेटा, इकडची मोठी, राईट। त्याच्यानंतर असे प्रश्न तुम्हाला कळत आहे बेटा, राईट, ज्याचा पाया सारखा ती संख्या तुम्हाला लगेच कळते, डिनॉमिनेटर सारखा तर ज्याचा छेद सारखा, मग अशा सगळ्या संख्या तुम्हाला कळत असतात, मोठी कोणती आणि लहान कोणती, राईट। हा तर हे सगळ्या पहिला जो प्रकार होता, हा सगळा पहिला प्रकार कशात होता बेटा, ज्याचा डिनॉमिनेटर सारखा आहे, मग या 3 प्रकारमध्ये आला, डिनॉमिनेटर सेम, डिनॉमिनेटर 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 काय राहणार बेटा, सेम, डिनॉमिनेटर सेम जर असेल तर काय राहणार, म्हणजे 5/9, 3/9, कोणती संख्या मोठी बेटा, पहिली मोठी। दुसरा प्रश्न, 8/9 8/12, 7/12, कोणती संख्या मोठी बेटा, 8/12। तिसरा प्रकार आहे 5/6, 3/6, कोणती संख्या मोठी बेटा, इकडची मोठी, राईट। प्रश्न क्रमांक 4, 9/12 9/12, असं जर लिहिलं तर कोणती संख्या मोठी, दोन्ही कशा आहे सारख्या, काय राहणार बेटा, सारख्या। त्याच्यानंतर 7/14 8/14, कोणती संख्या मोठी, इकडची मोठी, राईट। त्याच्यानंतर 15/20 आणि 23/20, कोणती संख्या मोठी बेटा, इकडची। मग आता ज्यांचा डिनॉमिनेटर सेम होता म्हणून आपण डायरेक्टली सांगू शकलो, राईट। आता काय करू, आता डिनॉमिनेटर डिफरंट करू, डिनॉमिनेटर काय करू बेटा, डिनॉमिनेटर काय करतो मी, आता
छेद चेंज करतोय, डिफरेंट करतोय, डिनोमिनेटर चेंज, मग डिनोमिनेटर से चेंज करतोय म्हणजे तू कसा राहणार बेटा, डिफरंट राहील. काय राहणार बेटा? डिफरंट. काय राहणार आहे? डिफरंट. मग आता आपण असं करू, 5/3 आणि 2/4. आता सांगता येईन का कोणती संख्या मोठी आहे? नाही सांगता येणार. मग काय करणार? याचं याचा क्रॉस गुणाकार करा, या इथं इथं. मग सांगा 5 × 4, 3 × 2. सांगा 5 × 4 = 20, 3 × 2 = 6. कोणती संख्या मोठी आहे? 20 मोठी आहे ना. हा मग इकडे मोठी आहे, म्हणून काय लिहिणार? 5/3 > 2/4 लिहू शकता सर, राईट? ओके हा ओके. याच मेथडने बघू आता, क्रॉस मेथडने. कोणती मेथड बेटा ही? क्रॉस. कोणती मेथड आहे? क्रॉसिंग मेथड किंवा क्रॉस मेथड, राईट? ओके. अजून काही प्रश्न घेऊ. हा प्रश्न क्रमांक कितवा झाला? पहिला. ठीक आहे, हा पाठ रफ करतोय. आता तुम्ही काय करायचं, वहीवर लिहून घ्यायचं नंतर. हा व्हिडिओ प्ले करायचा, स्टॉप करायचा, तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सगळं कळून येईल, राईट? हा तर बघा, नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट क्वेश्चन, 7/3 12/5. आता याच्यात कोण मोठा कोण लहान कळणार आहे का बेटा? नाही कळणार. तर बघा इकडे लक्ष दे बेटा, ठीक आहे. हा तर काय राहणार आहे? 7 × 5 क्रॉस करा, त्याच्यानंतर 12 × 3, तर 7 × 5 = 35, 12 × 3 = 36. कोण मोठे, 35 का 36? कोण मोठे बेटा? 36. म्हणून काय लिहिणार? 7/3 12/5. कोण मोठे याच्यात? 12/5 मोठे, राईट? ओके. त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन घेऊ, ठीक आहे. तीन तीन क्वेश्चन घेऊन देतो तुम्हाला, नंतर तुम्हाला प्रॅक्टिस सेटच चालू करू. त्याच्यानंतर 4/12 5/18, कोण मोठे बेटा? सांगता येणार आहे का? नाही. याचा आणि याचा काय करायचा? क्रॉस गुणाकार. 4 × 18, त्याच्यानंतर 5 × 12. हा 18 चौक किती होतात रे? 72. 12 × 5 किती होतात बेटा? 60. कोण मोठे रे? 72 मोठे, राईट? म्हणून काय लिहिणार? 4/12 > 5/18. क्लिअर? ओके. हा मग आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहे, डिनॉमिनेटरच्या कळलेल्या. आता डिनॉमिनेटर चेंज केल्यानंतर क्रॉस मेथडच्या जागी आपण काय करू माहिती का? क्रॉस मेथडच्या जागी काय? क्रॉस मेथड करून डिनॉमिनेटर सेम करू. डिनॉमिनेटर काय करू बेटा? डिनॉमिनेटर काय करतोय मी आता? सेम करतोय, ठीक आहे. क्रॉसिंग करून डिनॉमिनेटर सेम करणार. जर 5/3 आहे आणि जर 2/4 आहे, तर आता कोण सारखं कोण माहिती आहे का आपल्याला? नाही. काय करणार? या 4 ने इथं मल्टिपल करा, या 4 ने इथं मल्टिपल करा, राईट? नंतर या 3 ने इथं मल्टिपल करा आणि इथं सुद्धा मल्टिपल करा. चला लिहा 5/3. हा चला 4, दुसऱ्याचा डिनॉमिनेटर 4, परत 4, हा परत इथं 2/4. काय कशाने मल्टिपल करू रे? डिनॉमिनेटर किती आहे? 3. इथं 3 ने मल्टिपल करा, इथं 3 ने मल्टिपल करा, तर काय झाली बघा संख्या. 5 × 4 = 20, 3 × 4 = 12, 3 × 2 = 6, 4 × 3 = 12. कोणती संख्या मोठी आहे बेटा? बघा तर कम्पेअर करा 20/12, 6/12. कोणती संख्या मोठी याच्यात? कोणती संख्या मोठी, 20/12 का 6/12? हा क्लिअर. हा ठीक आहे, अजून दोन प्रश्न अजून घेऊ, राईट? हा तर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5/13 2/4. कोणती संख्या मोठी सांगता येणार आहे का? नाही. काय करणार आहे? या 4 ने काय करायचं? या 5 लाही मल्टिपल करायचं आणि 13 लाही मल्टिपल करा, आणि या 13 ने काय करायचं? या 2 लाही मल्टिपल करायचं आणि 4 लाही मल्टिपल करायचं, राईट? ओके. म्हणजे क्रॉस डिनॉमिनेटरने मल्टिपल करून आपण बेस सेम करतोय. सांगा 5/13 × 4, परत काय रे? 4. नंतर काही फरक पडणार आहे का? सारखी संख्या जर मल्टिपल करताय त्याचं उत्तर किती असतं? 1च असतं. 4/4 काही चेंजेस केला का व्हॅल्यू मध्ये? नाही. 2/4 × 13 × काय बेटा? 13. तर 5 चौकी झाले 20, 13 चौकी झाले 52, किती होतात? आणि 3 × 2 = 26, आणि 13 चौकी झाले 52. कोण मोठा रे याच्यात? हा बेस सारखा झाला, डिनॉमिनेटर सारखा झाला, तर ही संख्या मोठी. म्हणून तुम्ही 5/13 2/4 याच्यात कोण मोठा आहे? 2/4. ओके, काय अडचण करायला नाही. आता काय करू आपण?
इक्वल संख्या बघू कोण इक्वल आहे, ठीक आहे। हाँ मी जर लिहिलं 2/5 आणि 20/5 20/100 कोण मोठा आहे बघा, याच्यात करा क्रॉस 2 × 100 आणि 20 × 5 किती झाले बेटा 200, आणि हे किती होणार आहे, हे 200 आणि हे किती झाले बेटा 100, कोण मोठे बेटा 200, म्हणजे 2/5 काय मोठे आहे कोणापेक्षा 20/100 पेक्षा, ठीक आहे, दिसते ना बेटा हे। आता डायरेक्ट प्रॅक्टिस सेट चालू करू बेटा आता आपण, ठीक आहे। मला जी मेथड आवडेल ती मेथड तुम्ही सॉल्व करू शकता, कंपॅरिझन करू शकता बिटवीन रॅशनल नंबर। प्रॅक्टिस सेट नंबर आपला 2 चालू आहे आणि 2 मध्ये जो क्वेश्चन्स आहे आपण टेक्स्ट बुक मध्ये बघणार आहे, पेज नंबर 1.3 वर मी इथे क्वेश्चन लिहून देतो बेटा। कंपेअर द फॉलोइंग नंबर, पहिला जो क्वेश्चन आहे क्वेश्चन फर्स्ट -7 -2, ठीक आहे। दुसरी जी संख्या आहे 0 -9 5, ठीक आहे। तुम्ही सांगू शकता बाळांनो कोणती संख्या मोठी आहे कोणती लहान आहे, 8/7 आणि नंतर काय बेटा 0, राईट। हां त्याच्यानंतर चौथा जो प्रश्न आहे बेटा तो आहे बेटा -5/4 आणि 1/4। पाचवा प्रश्न जो आहे 40/29 141/29, त्याच्यानंतर सहावा जो प्रश्न बेटा सहावा जो प्रश्न आहे -17/20 -13/20, नंतर सातवा प्रश्न आहे 15/20 12 आणि 7/16, ठीक आहे। त्याच्यानंतर आठवा जो प्रश्न आहे तो बघा 25/9 8 -9/4, ठीक आहे। त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 जो आहे 12/15 3/5 आणि क्वेश्चन नंबर 10 जो आहे तुमच्या समोर तो आहे -7/11 आणि -3/4। अशा पद्धतीने तुम्हाला पेज नंबर 3 वर ही प्रॅक्टिस सेट दिलेली बेटा। प्रॅक्टिस सेट किती बेटा, सेकंड प्रॅक्टिस सेट आहे, तर बघूया याच्यात कोण सांगतं रे बाळांनो, तुम्ही स्वतः सॉल्व करू शकता कोण मोठे रे याच्यात, -7 का -2, तर बेटा -2 मोठे आहे कारण की नंबर लाईन ज्यावेळेस काढतात इथं 0 इथं -1 इथं -2 -3 -4 -5 -6 आणि नंतर काय राहणार बेटा इथं -7। मग नंबर लाईनचा जो नंबर इथं असतो तो सगळ्यात मोठा नंबर असतो, बिग नंबर, आणि नंतर ही संख्या काय होत जाते, स्मॉल 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 होत जात असते, काय होत जाते बेटा स्मॉल स्मॉल होत जाते, म्हणून कोण मोठा बेटा -1 मोठे कोणापेक्षा -7 पेक्षा। मग तुम्ही ऍरो कसं करणार आहे, -7 -2 अशा पद्धतीने, राईट। कोण मोठा झाला बेटा -2 कारण की राईट साईडला -2 आहे, राईट, आणि जशी संख्या लेफ्टला होत गेली तर काय होत जाते लहान लहान होत जाते, राईट, निगेटिव्ह। दुसरी संख्या सांगा 0 मोठे का -9/5 मोठे, अरे बाळांनो 0 मोठेच असतात कारण की 0 इथं आहे -9/5 इकडे येईन कुठंतरी, राईट। हां तर मग कोण मोठा बेटा 0, 0 इज अ बिग नंबर ॲज कम्पेअर टू 0 नेहमी काय असतं बेटा, 0 इज अ ग्रेटर नंबर कम्पेअर टू ऑल निगेटिव्ह नंबर, काय बेटा कम्पेअर टू ऑल निगेटिव्ह नंबर, सगळ्या निगेटिव्ह नंबरपेक्षा कोण मोठा असतं बेटा 0, म्हणून तुम्ही काय लिहिणार 0 -9/5, कुणी इकडे सिम्बॉल दाखवणार बेटा, इकडे दाखवणार नाही, कोण मोठा आहे बेटा 0 मोठा आहे, कोण मोठा आहे 0 मोठा आहे, राईट। हां आता प्रश्न क्रमांक 3 बघा बेटा 8/7 आणि इथं काय 0, हां कोण मोठ्या बेटा इथं ही संख्या पॉझिटिव्ह का बेटा, प्रत्येक पॉझिटिव्ह संख्या ही 0 पेक्षा मोठी असते ना, प्रत्येक पॉझिटिव्ह संख्या ही कोणापेक्षा मोठी असते बेटा 0 पेक्षा मोठी असते, म्हणून काय लिहिणार एव्हरी पॉझिटिव्ह नंबर इज मोर
कंपेयर टू जीरो. हाँ, एवरी पॉजिटिव नंबर इज मोर. प्रत्येक पॉजिटिव नंबर हा झीरो पेक्षा का असतो, मोठा असतो. म्हणून काय लिहिणार बेटा, 8/7 आणि झीरो कोण मोठा आहे बेटा, 8/7 मोठा आहे. क्लिअर झाला बेटा. ओके, नंतर हा प्रश्न सॉल्व करायचा, याच्यात कोण मिठा बेटा, डिनॉमिनेटर सारखा आहे का रे बाळांनो, डिनॉमिनेटर सारखा आहे. -5 मोठे का 1 मोठे, इथं डिनॉमिनेटर काय, डिनॉमिनेटर आर सेम. काय बेटा, सेम आहे ना. -5 निगेटिव्ह आहे, 1 काय आहे, पॉझिटिव्ह आहे. मग कोण मोठा आहे, -5/4 इज लेस ॲज कम्पेअर टू 1/4. 1/4 काय आहे, मोठा नंबर आहे. पाचवा प्रश्न बघा बेटा, इथं 40, 29, 141, 29 बेस सेम आहे का रे बेटा, डिनॉमिनेटर काय इथं पण सेम आहे. डिनॉमिनेटर आर सेम. कसे बेटा, डिनॉमिनेटर सेम, म्हणून काय मोठे राहणार आहे, 40 इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू काय, 141, राईट. म्हणून लिहिणार मी 40/29 लेस कम्पेअर टू 141/29. प्रश्नाला बॉक्स करून टाकायचं, म्हणजे कोणी पळून नेणार नाही, राईट. आता पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक किती आहे बेटा, 6वा. बघा, 17/20, -30 किती बेटा, 20. कोण मोठा आहे याच्यात, बेस सारखा आहे का बेटा, डिनॉमिनेटर सारखा आहे. -17 मोठा का -13 मोठा, कोण सांगतं, -13 लहान आहे, -13 मोठा आहे. का बरं मोठा आहे, कारण की निगेटिव्ह नंबर जितका लहान तितका मोठा, जितका मोठा तितका लहान, राईट. म्हणून लिहिणार मी -17/20 इज लेस कम्पेअर टू -30/20. ठीक आहे, आता क्वेश्चन क्रमांक 7वा बघा, 15/12, 7/16 कोण मोठा आहे याच्यात, याच्यात कोण मोठा आहे बेटा, बघा तर जरा कोण मोठा आहे याच्यात, सांगता येणार आहे का, नाही सांगता येणार. का बरं नाही सांगता येणार, डिनॉमिनेटर चेंज झाला. काय चेंज झालेलं बेटा, डिनॉमिनेटर चेंज झालं. मग आता तुम्ही काय करू शकता, एक तर यांचा बेस सारखा करू शकता किंवा डिनॉमिनेटर दोघांचे सारखे करू शकतात का, नाही करू शकत. किंवा या 16 वरती इथं गुणा, 12 इथं गुणा, मग काय करता, नाही तर क्रॉस करा. काय करता, कोणतं सोपं जाईल तुम्हाला, क्रॉस आहे. 15 × 16 आणि 12 × 7 सांगा, 15 × 90 15 × 15 = 9 = 24 हे 240 झाले. आणि 12 × 7 = 84 कोणते मोठे आहे बेटा, 240 का 84 240. म्हणून 15/12 इज ग्रेटर ॲज कम्पेअर टू 7/16 7/16. क्लिअर झालं बेटा, हे 15/12, 7/16 दोघांचे क्रॉसिंग केलं, क्रॉस केल्यानंतर इकडची संख्या 240, इकडची संख्या कमी, म्हणून ही संख्या मोठी झाली. आता इकडं बघा, ठीक आहे. आता ही थोडीशी खिडकी लावून घे बेटा, थोडस इकडं उजाड येतोय, तिकडून लाव. तर बघा काय झालं बेटा, हा इकडं बघा, आता -20/8 -9/4 बस. आता इकडे बघा, -20/4 कोणती संख्या मोठी, -20. आता याचा बेस सारखा करता येईल का रे, याला याला करता येईल ना, याला 2 ने गुणलं तर होईल -20/8 आणि -9/4 ला मी काय करतोय, 2 ने गुणतोय, ठीक आहे, कारण की सगळ्यांचा बेस सारखा करायला. -20/8 आणि -18/8 कोण मोठे रे, -18 मोठे का -25 मोठे, नाही ना बाळा, -18 मोठे, निगेटिव्ह नंबर आहे ना. हा, जी संख्या लहान ती सगळ्यात मोठी, आणि जी मोठी आहे ती सगळ्यात लहान, म्हणून ही संख्या मोठी. तुम्ही लिहू शकता, देअरफोर -25/8 इज ग्रेटर -9/4 दिसते बेटा इधर. हा, नेक्स्ट 12/15, 3/5 बघा, नेक्स्ट कोण मोठे बेटा इथं, सांगता येत नाही. 12/15 हा, आणि 3/ किती बेटा, 5. तर क्रॉस करा, नाहीतर काय करा, याचा डिनॉमिनेटर सारखा करता येईल आपल्याला. याला कितीने गुणायचं रे,
पंधरा आणण्यासाठी कितीने गुणावं लागेलला? तीनने. इथं तीनने गुणा, इथंही तीनने गुणा. सांगा काय झालं? 12/15, 9 3 3 9 5 3 15. कोण मोठे रे बेटा याच्यात? 12/15 मोठे का 9/15 मोठे? कोणते मोठे? 12/15. म्हणून तुम्ही लिहू शकता 12/15 इज ग्रेटर एज कम्पेअर टू 3/5. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर कितवा आहे बेटा? हा, शेवटचा क्वेश्चन आहे. -7/11 -3/4 कोण मोठे बघा? काय करायचं? क्रॉस गुणाकार करायचा. क्रॉस करायचा, करा. -7 × 4 11 × -3 7 × 4 = 28 7 × 4 = 28 11 × 3 = 33 कोण मोठे बेटा? 28. म्हणून काय लिहिणार मी? -7/11 इज ग्रेटर कम्पेअर टू -3/4. कळालं बाळांनो? सोपी होती ना प्रॅक्टिस सेट? इथं ही प्रॅक्टिस सेट तुमची झाली. काही अडचण असेल तर मला फोन करून सांगा, मॅसेज करा, व्हॉट्सअप करा, ठीक आहे, कमेंट्स करा, ठीक आहे. आता ही प्रॅक्टिस सेट आपली संपली. धन्यवाद. स्टॉप 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 स्टॉप.